पुण्याच्या मार्केट यार्ड परिसरात एक महिन्यांपूर्वी धूम स्टाईलने पेट्रोल पंपाची रोकड जप्त करणाऱ्या आरोपींना गुन्हे शाखेने अटक केलंय. यावेळी सीसीटीव्ही फुटेज प्राप्त करून आरोपींना एका महिन्याच्या आत ताब्यात घेण्यात आलंय. पुण्यात धूम स्टाईलने चोरी करणारे चोरटे गजाड करण्यात पोलिसांना यश आलंय. मार्केट यार्ड परिसरात एक महिन्यापूर्वी अशाच प्रकारे धूम स्टाईलने चोरी झाली होती. पेट्रोल पंपाची रोकड या आरोपींनी लुटली होती. या आरोपींना अटक करण्यात पुण्याच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला यश आलंय. मार्केट यार्ड परिसरातील पेट्रोल पंपाचे मालक दररोजच्या रुटीनप्रमाणे इतर पेट्रोल पंपाची रक्कम घेऊन बँकेत भरणा करण्यासाठी जात होते. बिबेवाडी कोंढवा रोडवर SBI ATM समोरच्या रस्त्यानं चारचाकी वाहनातून अजय परदेशी जात असताना अज्ञात इसमांनी कारच्या समोर मोटरसायकल आडवी घातली. हत्यारचा दाग दाखवून जबरदस्तीनं कारचा दरवाजा उघडून 27,59,000 रुपये चोरून नेल्याची घटना दिनांक 26 मार्च रोजी घडली होती. सकाळी 11:30 सुमारास घडलेल्या घटनेसंदर्भात पोलिसात तक्रार देण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांनी तपास करून फिर्यादीकडची माहिती आणि सीसीटीव्ही फुटेजचा आधार घेऊन आरोपींना एका महिन्याच्या आत अटक केली आहे. या कारवाईची माहिती पोलीस उपायुक्त पंकज डहाणे यांनी दिली आहे. 26 मार्च रोजी दुपारी 11 वाजताच्या दरम्यान जय मल्हार हॉटेल आहे बिबेवाडी कोंढवा रोड, त्या ठिकाणी पेट्रोल पंपवर जी कॅश जमा होती ती बँकेमध्ये भरून जाताना लुटण्यात आली होती. जवळपास 27,59,000 रुपयाची कॅश होती. ही कॅश लुटण्यात आल्यानंतर या गुन्ह्याचा तपास क्राईम ब्रँच युनिट 3 कडे गेला आणि PI Unit 3 सिद्धराम मोरे आणि त्यांचे API बाबर आणि त्यांच्या टीमने या गुन्ह्याचा तपास दरम्यान सुरुवातीला 2 आरोपी अटक केली आणि असं लक्षात आलं की या गुन्ह्यामध्ये जवळपास 4 मुख्य आरोपींनी हा गुन्हा ऍक्च्युअल करताना त्यामध्ये सामील होते. त्यामधले इतर जे आरोपी आहेत ते 3 आरोपीसुद्धा अटक करण्यात आलेले आहेत. एकूण 5 आरोपी अद्यापर्यंत अटक करून जवळपास 24,12,000 माल यामध्ये जप्त करण्यात आला. यामधले जे 2 आरोपी आहेत त्यांच्या विरुद्ध एका विरुद्ध 5 गुन्हे दाखल आहे आणि एका विरुद्ध 2 गुन्हे दाखल आहे. पहिला जो मुख्य आरोपी आहे यामधला त्याच्या विरुद्ध 2307, 1324 आणि 2326 असे 5 गुन्हे दाखल. बाकी एकत्र हे सर्व टीप देऊन ती बँकेमधली कॅश कधी जाते ही सगळी लक्ष ठेवून त्यांनी ही बँकेची कॅश लुटली होती. यामध्ये हे 5ही आरोपी आम्ही अटक केलेले आहेत. उर्वरित काही आरोपी अद्यापर्यंत मिळायचे बाकी आहे, त्यांना पण अटक करायची. त्यांचे पण कुटुंबीय या गुन्ह्यात सहभागी आहे. प्रथमदर्शनी जो अटक आरोपी आहे त्यांनी ती माहिती दिलेली आहे. पुढील तपास करण्यात येईल. अहद अनवर सय्यद, साकीब मेहबूब चौधरी, तौसिफ उर्फ मोहसिन, जमीर सय्यद, सूरज उर्फ मोटा उर्फ दस्तगीर, जमीर अहमद हुसेन सय्यद अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं आहेत. या गुन्ह्यातील मुद्देमाल 24,12,150 रुपये आणि 4-चाकी गाडी जप्त करण्यात आली आहे. या आरोपींवर अगोदर सुद्धा आणखी काही गुन्हे दाखल आहेत. अजून कुठे या आरोपींनी चोऱ्या केल्या आहेत याचा तपास आता पोलीस करत आहेत. ब्युरो रिपोर्ट, न्यूज डेस्क, पुणे.